नमस्कार मी चैतन्य आणि माझ्यासोबत सावली काळी नमस्कार मी चैतन्य आणि माझ्यासोबत सावली काळी व्हायरस मराठी कडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभ दिवाळी तुला काय आठवले चावला का आठवले का चावेल मला माझ्या कविता असतात युनिक आठवले का चावेल मला माझ्या कविता असतात युनिक याचं पॅकअप झालं असेल तर याला सांगा तू यार ह्याला कवी संमेलनातून उचलून कोणी आणल्याला परत न्या अरे दिवाळी निमित्त व्हायरसच्या स्टेजवर कवितांच्या रांगा लागल्या दिवाळीनिमित्त निमित्त व्हायरेसच्या स्टेजवर कवितांच्या रांगा लागल्या हिंट देऊन सुद्धा तुला कळत नाही कळलं दिवाळी निमित्त तरी शिया घालून व्हायरस या शब्दाची लोकांना भीती वाटते त्या काळात व्हायरस मराठीच्या वरून आम्ही तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत करतो ज्या काळात पॉझिटिव्ह हा शब्द भयंकर समजला जातो त्या काळात तुम्हाला फ्रेश करून टाकणारी पॉझिटिव्हिटी आम्ही घेऊन आलोय आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास छोटासा दिवाळी निमित्तचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिवाळी पहाट व्हायरस मराठीची दिवाळी पहाट आता जे सादरीकरण होणार आहे ना ते जरा खूप वेगळं आहे म्हणजे एरवी आम्ही मजा मस्ती करतो पण आता समोर अनुभवाची एक वेगळीच पोतडी उलगडणार आहे आणि ती पोतडी समोर उघडायला येत आहेत व्हायरस मराठीचे सुतळी बॉम्ब समीर पाटील सर वायरस मराठीच्या या दिवाळी पहाट व्हायरस मराठी पहाच या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे या आमच्या कार्यक्रमात आमचे सगळे मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्यामधले कलागुण इथे सादर ह्या निमित्तानं मलासुद्धा सांगण्यात आलं तेव्हा खरं तर मला असं वा वाटलं की आपण काय सादर करावं कारण माझ्यासमोर असा प्रश्न पडला की माझं तर काही तयार नाही आहे म्हणजे एखाद्या नाटकातलं स्वगत असेल किंवा काही संवाद असतील किंवा जोक्स असतील चुटकुले असतील असं काही माझं खऱ्या अर्थानं तयार नव्हतं पण मग मला एकदम असं एक आठवलं की आपल्याला एक अत्यंत आवडणारी अशी कविता आहे जी कदाचित मी या निमित्तानं आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर ती सादर करू शकेन आणि ती कविता मला खूप आवडते कारण मला असं वाटतं की ती नुसती कविता नाही आहे तर त्या कवितेतनं एक असं म्हणूया की एक वेगळ्याच पद्धतीचा प्रसंग आपल्यासमोर सादर केला गेला आहे आणि जो प्रसंग खरं तर कुठच्याही तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्या आयुष्यात तो घडू शकतो हा प्रसंग देवाच्या आयुष्यात घडतोय अशा पद्धतीची ती एक कविता आणि ती वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पण खूप विचारात पडतो खरंच असंही होत असेल एखाद्याचं एखाद्याच्या बाबतीत आणि हे घडतंय कोणाच्या बाबतीत तर हे घडतंय विठ्ठल आणि रुक्मिणीच्या बाबतीत आणि ही कविता आहे मराठीतले खूप मोठे कवी मोठं नाव कवी तिच्या क्षेत्रातलं अरुण कोलटकर यांची ती कविता आहे मी तुमच्यासमोर सादर करतो मला अत्यंत भावलेली कविता खरं म्हणजे ही सतत माझ्या बरोबर असते असं तुम्ही म्हणालात तरी चालेल कवितेचं नाव आहे वामांगी देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती वीट मी म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं मी म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही सहज रखमायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही तशी रखमाई म्हणाली कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथे कोणी नाही तशी रखमाई म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठे जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले <laughs> आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं सा कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण मंडळी मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात प्रत्येक त्या अर्थाने एकटा एकटा असतो लोणली असतो पण हे एकटेपण देवाच्याही आयुष्यात त्याच्या वाट्याला येतं आणि खूप वेगळ्या पद्धतीची अनुभूती देणारी ही, ही कविता सो मला खूपच आवडते आणि जेव्हा जेव्हा मला अशी संधी मिळते तेव्हा मी ही कविता सादर करतो आता जी मुलगी परफॉर्म करणार आहे ना तिच्याबद्दल मी बोलणारच नाही आज आज बोलणारच नाही काय झालं काय झालं का अरे यार चांगलं शो लिहित होतो यार मी काम ढापल त्या मुलीनी हे असे ना काळे बेरे लोकांबद्दल ना बोलायच नाही मला नाही नाही अरे पण चैत्या तिने लिहायला घेतल्यापासून हे नव्हतं हे नव्हतं बोलायचं ना तु, तु, तुम्ही एक काम करा तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करा वायरस मराठीची अशी लेखिका आहे जी आपल्या लिखाणाने फटाक्यांची लढ लावते मनाली काळेच खरं तर मी एक लेखिका आहे पण वर्षीच्या दिवाळीविषयी काय लिहू हा एक प्रश्नच होता काय यावर्षीची दिवाळी थोडी वेगळी असणार आहे नाही मग माझ्या मनात एक कल्पना आली की भविष्यातली दिवाळी कशी असेल आणि जर आपल्याला दोन हजार वीस ते दोन हजार पन्नास असा डायरेक्ट भविष्यात प्रवास करता आला तर काय गंमत येईल नाही याच कल्पनेतून सुचलेली ही एक छोटीशी गोष्ट दिवाळी दोन हजार वीस ते दोन हजार पन्नास उठा उठा दिवाळी आली फेस्टिवल मूड ऑन करण्याची वेळ झाली कोणीतरी कर्कश रटाळ आणि एकसुरी आवाजात माझ्या कानाशी ओरडत होतं कसेबसे डोळे उघडून मी बघते तर ती राणी होती राणी माझी स्मार्ट रोबोट <laughs> नाही 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 तिचं कौतुक म्हणून तिला स्मार्ट म्हणत नाही आहे मी ती खरोखरच स्मार्ट आहे म्हणजे कसं आहे जसे स्मार्टफोन्स असतात तशी ही स्मार्ट रोबोट जेव्हा जेव्हा एखादा सण जवळ येतो ना तेव्हा ती फेस्टिवल मोड स्वतःहूनच ऑन आन करते आणि दसरा गणपती नवरात्र वगैरे सगळ्या सणांचे अलर्ट्स मला देते हो म्हणजे आता अलर्ट होऊन सण साजरे करायचे घराची साफसफाई तीच रोज करत असते त्यामुळे दिवाळीची वेगळी अशी साफसफाई त्याची काही गरजच नाही आहे तर दिवाळी आल्या आल्या तिने स्मार्ट कॅलेंडरमधले पाच दिवस मार्क करून टाकले या दिवशी सगळी कामं बाजूला सारून फक्त दिवाळी साजरी करायची अशी तिची ऑर्डर आहे मला <laughs> सगळ्यात आधी तिने बाजारात जाऊन नवे कोरे छान छान ऑक्सिजन सिलेंडर्स आणले ते म्हणजे काय एरवीचे जुने ऑक्सिजन सिलेंडर्स थोडेच वापरणार ना बाहेर पडताना त्यासोबत मॅचिंग मास्क आणि सुद्धा होते हो आता सध्या काय होईल काही सांगता येत नाही ना दिवाळी आली आहे असं वाटावं म्हणून तिने सगळ्या घराचं टेम्परेचर लगेच विंटर मोडवर सेट केलेलं म्हणजे काय बाहेर अगदी प्रखर ऊन असलं ना तरी आतमध्ये कसं छान आणि थंडगारच वाटेल अगदी दिवाळीचा फील येईल त्यानंतर मग तिने झटपट फॅट फ्री फराळ बनवला आता पूर्वीचे लोक चकली शंकरपाळे करंजा चिवडा असे ते तेलकट आणि असे तुपकट पदार्थ कसे खायचे ना याचं राणीला कायम आश्चर्य वाटतं तिचा फराळ मात्र फॅट फ्री कोलेस्ट्रॉल फ्री सॉल्ट फ्री आणि टेस्ट फ्रीसुद्धा असतो असो फराळ झाल्यानंतर तिने माळ्यावरचे सगळे जुने प्रोग्राम शोधून काढले आणि एक बटन दाबताच घरभर व्हर्च्युअल दिवे लागण झाली तेल नाही पणत्या नाही कटकट नाही शोधाशोध नाही काहीही नाही डायरेक्ट शॉर्टकट त्यानंतर मग तिनेच व्हर्च्युअल रांगोळी दाराबाहेर प्रोजेक्ट केली अगदी सुरेख सुंदर कुठूनही रंग बाहेर न येणारी व येता जाता पाय पडला ना तरी पुसली न जाणारी अशी ती रांगोळी होती आता येता जाता पाय पडणार तरी कसा म्हणा येणार असं कोणी नव्हतंच नाही म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत एक व कुटुंबासोबत एक असे दोन व्हिडिओ कॉल्स झाले की संपलं संपलं म्हणजे इतक्या दिवाळी आली आणि संपली पण <laughs> करायला काही काम नाही वर्दळ नाही गोंधळ नाही एक परफेक्ट व्हर्च्युअल सिम्युलेटेड ऑटोमेटेड दिवाळी असो तेवढ्यात अचानक मला खिडकी बाहेरून लहान मुलांचा गदारोळ ऐकू येऊ लागला फटाक्यांचं तडतडणं मुलांचा आरडाओरडा ऐकून मला आश्चर्य वाटलं मी धावत खिडकी बाहेर गेले आणि तिकडे नजर टाकली पण नेहमीप्रमाणे धुळीच्या ढगाव्यतिरिक्त काहीच दिसलं नाही नेहमीप्रमाणे राखाडी आकाशात गाड्या बसेसचा तोच तो ट्रॅफिक त्यात लोकांचे तेच ते थकलेले चेहरे जे जे दृश्य जमिनीवर तेच वरती आकाशात मी कंटाळून एक बटन डाबलं खिडकी बंद केली आणि परत घरात आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की राणीने माझा मूड ठीक व्हावा म्हणून व्हॉइस सिम्युलेशन्स वापरलेले म्हणजे मला जुन्या दिवाळीचा फील यावा म्हणून आता ती कितीही स्मार्ट असली तरी तिला हे कसं सांगणार की फील हा असा व्हर्च्युअली देता येत नाही तो स्वतःहून अनुभवावाच लागतो पण तिला असं काही न सांगता मी डायरेक्ट तिला चार्जिंगवर लावलं आणि माझ्या खोलीत गेले झोपायला स्मार्ट क्लॉकने दुसऱ्या दिवशीचा गजर स्वतःच लावून देखील टाकला होता खोलीतले दिवे आपोआप मावळले आणि त्या अंधारात डोळे मिटून घेण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही तेवढ्यात पुन्हा कोणाचा तरी आवाज मला ऐकू येऊ लागला उठा उठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली डोळे उघडून बघते तर काय आई समोर हो आई अगदी घाईघाईने मला उठवत होती म्हणजे माझ्या स्वप्नातल्या दोन हजार पन्नास सालातून मी पुन्हा दोन हजार वीसमध्ये एका क्षणात पोचलेले <laughs> उठल्या उठल्या मला अवतीभोवतीचा पसारा बघून ना आयुष्यात पहिल्यांदा आनंद झाला तो पसारा चक्क सुंदर वाटला मला स्वयंपाकघरातून चकलीच्या तळण्याचे लाडू भाजण्याचे सगळे असे वास नाकात शिरत होते वा क्या बात है तिकडून मी बाहेरच्या खोलीत आले तर घरातल्या लोकांच्या गोंधळात बाहेरच्या मुलांचा खेळण्याचा फटाके फोडण्याचा आवाज मिसळून कानांवर आदळत होता त्या आवाजात एक वेगळ्याच प्रकारचं संगीत होतं हळूच कोणाचं लक्ष नाही आहे ना असं बघून मी डायनिंग टेबलवरचे नुकतेच ठेवलेले शंकरपाळे उचलले आणि चव घेतली आहा हा हा साखर आईच्या हातची मेहनत तूप या सगळ्याची एक एक मिश्र चव होती त्या पदार्थाला मजा आली तेवढ्यात बेल वाजली आणि आमच्याकडे काम करणाऱ्या सुष्माताई घरात आल्या सगळ्यात आधी त्यांनी हात सॅनिटाईज केले आणि अगदी सहजपणे माझा हात हातात घेतला मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं त्यांचं काम करायला तर गेल्यासुद्धा मी मात्र तशीच तिथे उभी राहून विचार करत होते वास दृश्य ध्वनी चव व स्पर्श या पाचही इंद्रियांना सुखावणारा क्षण म्हणजे दिवाळी आणि म्हणूनच भारतातल्या सगळ्यात मोठ्या सणांपैकी दिवाळी हा एक सण आहे फराळाचा नव्या कपड्यांचा उठण्याचा सुगंध आपल्याला मंत्रमुग्ध करत असतो लखलखणारे दिवे आपले डोळे दिपवत असतात फटाक्यांचा लोकांच्या हास्यकल्लोळाचा गाण्यांचा ध्वनी आपले कान सुखावत असतो विविध पदार्थ आपल्या जिभेवर रेंगाळत असतात आणि आपल्या जवळच्या आपल्यासारख्याच लोकांचे प्रेमाचे स्पर्श त्यांचे आशीर्वाद आपल्याला सहवासाची ऊब देत असतात आणि या सगळ्यातूनच आपली दिवाळी तयार होत असते आपली दिवाळी परिपूर्ण बनत असते ह्यातूनच येतो खऱ्या दिवाळीचा फील <laughs> या वर्षी दिवाळीचा फील तसा कमी आहे ने!? तर लोकांची येजा नसेल फटाके नसतील पाहुण्यांची वर्दळ नसेल दिवाळी पहाटसारखे सामूहिक कार्यक्रम नसतील दरवर्षीसारखी खरेदी नसेल, नसेल, दर खरे नसेल शॉपिंग नसेल दिवे कदाचित थोडे कमी असतील शेजाऱ्यांकडून येणारी व जाणारी खाऊची ताटं यावर्षी नसतील पण कमीत कमी या वर्षी एक गोष्ट आपल्याकडे जास्त आहे माणुसकी अजूनही आपण माणुसकीमुळे या सणाची गंमत आपल्या परीने अनुभवूच शकतो व आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना दिवाळीचा तो फील देऊ शकतो मला स्वप्नात दिसलेल्या दोन हजार पन्नास सालच्या त्या परफेक्ट व्हर्च्युअल सिम्युलेटेड ऑटोमेटेड आणि बोरिंग दिवाळीपेक्षा ही दोन हजार वीस सालातली गडबड गोंधळ असलेली साफसफाईवरून होणाऱ्या भांडणांची चुकलेल्या रांगोळ्यांची माळ्यावरून शोधाशोध करून लावलेल्या जुन्या कंदिलांची घाम गाळून बनवलेल्या फराळाची व पंचेंद्रियांना सुखावणारी ही दिवाळी नक्कीच मजेशीर आहे नाही तुम्हालाही या वर्षी तुमचा दिवाळीचा फील यावो हीच इच्छा वायरस मराठीकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या तुला सांगतो मराठवाड्याची माणसं म्हणजे रे असं लोक चालतं पुढे टॅलेंट वाहत रे खरे, खरे 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 अगदी खरायच्या कसा निघाला मी मी खूप वर्ष बाहेर होतो ना रे या इंडस्ट्रीनी टॅलेंट मारलं माझ्यातलं मारलं पण मला अशी लोक माहिती आहेत ज्यांनी ना त्यांचं टॅलेंट जिवंत ठेवलं आणि टॅलेंट जिवंत ठेवून त्यांनी काय केलं माहितीये काय केलं काय केलं मराठी मालिका <laughs> एक सांगतो त्यांची ओळख हो आहे ना त्या फक्त अरविंद जगताप यांच्या मिसेस त्या एवढीच नाही त्या स्वतंत्र अभिनेत्री सुद्धा आहेत हो खरे तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तर ती तो मध्ये आईचा रोल करणाऱ्या व्हायरस मराठीच्या पाऊस किंवा अनार कल्पना जगता खयाली पुलाव मैं ख्याली पुलाव पकाता हूं और वो रोटियां उसकी हर रोटी एक कहानी होती है खूब दिल लगाकर लिखी हुई उसकी उंगलियों में ही कुछ बात है करेला भी मीठा लगता है हाँ मेरी भी उंगलियाँ नाचती रहती है कंप्यूटर के कीबोर्ड पर पर वो बात नहीं अधूरापन है कुछ बनाने की कोशिश चलती रहती है मगर लगता नहीं कि पक गया है हमेशा मेरे साथ ऐसा होता है आज भी वही हुआ चुप बैठा रहा कंप्यूटर की स्क्रीन की रोशनी लेखक के चेहरे का नूर बदल देती है ऐसी बकवास बातें बहुत सोचती है जिनकी कोई खुशबू नहीं होती <laughs> अचानक किचन से नई कहानी की खुशबू आई कुछ पक गया था चूल्हे पर जिसका सबको इंतज़ार था और मेरी कहानी की किसी को फिक्र नहीं थी सबको अपने पेट की पड़ी है मैं भी तो पेट की खातिर ही लिखता हूँ पर मेरी कहानी का क्या हुआ किसी को नहीं पड़ी। मैं गुस्से से किचन में चला गया और उससे पूछा इतनी खुशबू मेरी कहानियों में क्यों नहीं होती <laughs> उसने हंसकर कहा तुम्हारी कहानियों से सिर्फ तुम्हारा पेट भरता है जिस दिन तुम्हारी कहानी रोटी बन जाएगी उस दिन तुम्हारी कहानी का भी इंतज़ार होगा तुम्हारी कहानी में भी खुशबू होगी बात तो सही थी सोचने लगा ऐसी कहानी लिखने में कई साल लग जाएंगे शायद पचास साल पर इस दौरान चूल्हा कैसे जलेगा किचन की खुशबू भी बंद हो जाएगी तो डर गया लेकिन लगता है दो तरह की कहानियां होती है दुनिया में कुछ रोटी की तरह लोगों की जिंदगी का अहम हिस्सा बन जाती है और बाकी कहानियां और बाकी कहानियां लेखक की रोजी रोटी का हिस्सा बन जाती है लोगों को उनसे कुछ लेना देना नहीं होता है अपने मराठी नाटक डेविड धवन है राजे देशपांडे सर काय सांगतो त्यांनी आपला वरुण भवन सुद्धा लॉन्च केलाय शपथ कोण रे सृजन देशपांडे अरे माहितीये मला हा तर चला मग स्वागत करूया आमच्या वायरस मराठीच्या रॉकेटच सृजन देशपांडेच तर आज मी विंदा करंदीकरांची घेता ही कविता सादर करणार आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे धन्यवाद <स्थाथ> तुम्हाला भारावून टाकणार कविता अशीच केली आहे डील तुम्हाला भारावून टाकणार कविता अशीच केली आहे डील तुम्ही करा एन्जॉय यमक कोण जुळवणार तुझे वडील तर वायरस मराठी कडून आम्ही तुम्हाला सांगतो खूप पोल्युशन फ्री दिवाळी साजरी करा खूप एन्जॉय करा मजा करा आणि जगण्यात आनंद शोधा आणि घे तुझं शेवटचं वाक्य वायरस मराठी कडून तुम्हाला दिवाळीच्या पोटभर शुभेच्छा